भारत निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना आपल्या मतदान कार्डाशी आपले आधार कार्ड नोंदणी करण्याचा आदेश देण्यात आले आहे. राष्ट्रीय पातळीवर मतदारांचे आधार कार्ड मतदान प्रक्रियेशी नोंदणी करायचे काम सुरू आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयास यासंबंधीचे आदेश प्राप्त झाले असून तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अनिल दौंडे यांनी मतदारांना मतदान आधार कार्ड नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. या सर्व प्रक्रियेची अधिक माहिती अनिल दौंडे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. भारत निवडणूक आयोगाने सर्व मतदारांची आधार नोंदणी करणं जाहीर केलेलं आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी आपापल्या जे काही आपलं मतदान कार्ड आहे त्याच्यासोबतच आपलं जे काही आधार नंबर आहे तो आधार क्रमांक जोडण्यासाठी सर्व BLO मार्फत मोहीम चालू आहे. तरी त्याच्यामध्ये सहकार्य करावं आणि आधार नोंदणी करावी असं मी सर्वांना जाहीर आवाहन करत आहे. मतदारांनी मतदान कार्डाशी आधार कार्ड अटॅच करण्यासाठी वोटर ID ॲपमध्ये जाऊन स्वतःचा आधार क्रमांक त्याच्यामध्ये अटॅच जर केला तर ती जोडणी होईल. तसेच जे आपले बूथ लेवल ऑफिसर्स आहेत BLO त्यांच्यामार्फतही नमुना नंबर 6B जोडून तो गरुड ॲपवरून आधार नोंदणी केली तरीही आधार ची नोंदणी मतदान कार्डासोबत जोडणी केली जाईल आणि ती पार पाडेल. तरी सर्व मतदारांनी तात्काळ आपले आधार मतदान कार्डशी जोडून घ्यावं असं मी सर्व असं मतदारांना जाहीर आवाहन करत आहे. दिनांक 11 सप्टेंबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर BLO मार्फत मोठ्या प्रमाणात मतदान कार्डशी आधार नोंदणी करण्यासाठी शिबिर पार पाडले जात आहे. तरी सर्व मतदारांनी त्या दिवशी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन BLO मार्फत आधार नोंदणी करावी असं मी सर्वांना विनंती करत आहे. भारत निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना मतदान प्रक्रियेला आपले आधार कार्ड नोंदणी करण्याचे आदेश दिलेले आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी मतदान आधार कार्ड नोंदणी मोहीम राबवली जात असून सर्व मतदारांनी आपलं मतदान कार्ड आणि आधार कार्ड नोंदणी आपल्या भागातील मतदान BLO मार्फत करून घ्यावी किंवा मतदानास आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी वोटर कार्ड या ॲपद्वारेही किंवा गरुड ॲपच्या माध्यमातूनही आधार कार्ड नोंदणी मतदारांना करता येणार आहे. ज्या कोणी मतदारांना या दोन पद्धतीने आधार कार्ड नोंदणी करणं शक्य नसेल अशा मतदारांसाठी 11 सप्टेंबरला मतदारांच्या सर्व मतदान केंद्रावर BLO मार्फत मतदान कार्ड आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आलं असून सर्व मतदारांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपले मतदान कार्ड आणि आधार कार्ड नोंदणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत अनिल दोंडे यांनी केलं. वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.